हिंगोली शहर आणि जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते। यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावलाय। मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा तपास करून मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे आदेश हिंगोली पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा तपास लावलाय। यामध्ये नांदेड येथील एक आरोपी आणि एक हिंगोली येथील आरोपी मुमीन एजाज आणि शेख हकीम या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करून हिंगोली नांदेड परभणी या तीन जिल्ह्यातून चोरलेल्या 14 विविध कंपन्यांच्या मोटरसायकल आणि 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरा यांनी ही माहिती दिली आहे। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू यांच्या 3 पथकाने ही मोठी कारवाई उघड केली आहे। मागील बऱ्याच महिन्यापासून मोटरसायकलची चोरीचं खूप प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे माननीय SP साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते की याबाबत तपास करून गुन्हे निष्पन्न करण्यासाठी। तर त्या दरम्यान आम्ही LCB जे अधिकारी आहेत मलपिंडू साहेब आणि गोपीनाथ साहेब आणि घेवार साहेब ह्याच्या आम्ही 3 पथक तयार केलं होतं। तर त्या पथकाने आम्ही एक मेन टार्गेट दिलं होतं की सध्या जे मोटरसायकल चोरी जात असेल त्यासंबंधी माहिती काढण्याबाबत। तर त्या दरम्यान आम्हाला एक नांदेडवरून अशी माहिती मिळाली की नांदेडचा जे आरोपी आहे मेन मोहम्मद इजाज हा नांदेडला राहत होता अगोदर, त्यानंतर आता सध्या त्याची सासरवाडी इथं आहे, तो हिंगोलला राहायला आला आणि तेव्हापासून त्यांनी बरेच एक मागे 4-5 महिन्यापासून बरेच मोटरसायकल चोरलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करून जेव्हा इजाजला आम्ही ताब्यात घेतलं तर त्यावेळेस गुन्ह्यातले त्याने बऱ्याच गुन्ह्याची कबुली दिली आणि ते आपण सर्च करून एकूण 14 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 मोटरसायकल हिंगोली जिल्ह्यातले आहेत आणि 2 नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि 1 परभणी जिल्ह्यातला आहे आणि इतर बरेच मोटरसायकल आहेत ज्याचे त्यांनी एक तर नेम प्लेट चेंज केलेले आहेत, तसं CC नंबर चेंज केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मूळ मालकाचा अजून शोध लागलेला नाही। इतर जे गाड्या आहेत त्यांचा आम्ही शोध लावून समोर कारवाई करणार आहे। याच्यात सध्या आम्हाला ते 2 मिळाले आहेत, अजून 2 जे आहेत एक सोहेल आणि आमिर म्हणून काय 2 आरोपी आहेत, तर ते मतीन आरोपी आहेत, ते 2 यांच्या नांदेडात राहणारे आहेत आणि ते पण याच्यासोबतच गुन्हेगारी वरतीचे आहेत आणि यांनी मला म्हणजे आम्हाला वाटतं हे वसमत साईडला बरेच गुन्हे त्यांनी केलेले आहेत मोटरसायकल चोरीचे आणि ह्यामधला जो इजाज आहे त्याच्या घरफोडीचे आणि मोटरसायकलचे हे दोन्ही पण गुन्हे नांदेड जिल्ह्यात पण दाखल आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।